वाई प्रशासकीय इमारतीतील कृषी कार्यालयात कृषी दिन उत्साहात साजरा. वाई तालुका कृषी अधिकाऱ्यांची उपस्थिती. कराड तालुक्यातील तळवीड मध्ये रेशनिंगच्या गहू तांदुळाची लावली जात होती परस्पर विल्हेवाट. पुरवठा निरीक्षकांनी घेतली 38 पोती ताब्यात. पाटण तालुक्यातील पळसारी येथे अतिवृष्टीमुळे गावाचा रस्ता खचला, वाहतूक झाली बंद. खटाव तालुक्यातील चोराडे नागरी वस्ती येथून सुमारे 10,000 रुपये किमतीचा बोकड चोरीला गेल्याची औंध पोलीस ठाण्यात तक्रार. आमदार जयकुमार गोरेंच्या मान तालुक्यातील बोराटेवाडी येथील जनता दरबारास मान खटाव मतदारसंघातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. वाई किसनवीर कारखान्याचा हंगाम यशस्वी करू, आमदार मकरंद पाटील यांचे आवाहन. वीटभट्टीसाठी कामगार पुरवण्याच्या आमिषातून खटाव तालुक्यातील वडूज येथील एकाची लाखो रुपयाची फसवणूक, दोघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कराड तालुक्यातील मलकापुरातील माजी प्राचार्याकडून दुबईत नोकरी लावतो सांगून विद्यार्थ्याची 65,000 रुपयाची फसवणूक. जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांची पाचगणी पोलीस ठाण्यात सदिच्छा भेट. वाहतूक कोंडीबाबत केली नागरिकांशी चर्चा. पाटण तालुक्यातील गमेवाडी व वागजाईवाडी येथे छर्याच्या बंदुकीने कुत्र्यावर गोळीबार, एका कुत्र्याचा मृत्यू. सातारा शहरातील जिल्हा परिषदच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात कृषी पुरस्काराचे वितरण. चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट म्हणजे संजय राऊत, पालकमंत्री शंभूराज देसाई यांची टीका. सातारा शहरातील करंजे नाका येथे अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार व्यवसायावर पोलिसांचा छापा, जुगाराचे साहित्य मुद्देमाल केला जप्त. मागील 2.5 वर्षात समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा पाठपुरावा न झाल्याने काम थांबले, मंत्री शंभूराज देसाई यांची टीका. खासदार शरद पवार यांनी श्रेयवादातून मागील 2.5 वर्षात जिहे कटापूर योजनेचे टेंडर काढून दिले नाही, आमदार जयकुमार गोरे यांची टीका. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक करा, साताऱ्यात काँग्रेसचे पोलीस अधीक्षकांना निवेदन. सातारा तालुक्यातील वाडे फाटा येथे वेण्णा पुलावर कारचा अपघात, या अपघातात एकाचा मृत्यू. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, दलित पॅंथरचे जिल्हा उपाध्यक्ष जयवंत कांबळे यांनी केली मागणी. सातारा जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी टोल मुक्तीसाठी एकत्र यावे, सातारा येथे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शरद काटकर यांचे आवाहन. सातारा शहरालगत असणाऱ्या योतेश्वर घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत सातारा येथे 3 जुलै रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन. सातारा शहरातील सेनावर चौकात कोयता गँगकडून जुन्या वादातून 4-चाकी गाडीची तोडफोड, पोलीस घटनास्थळी दाखल, कोयता गँगचा शोध सुरू. सातारा जिल्ह्यातील दुर्दैवी घटना, ट्रॅव्हल्सची कंटेनरला पाठीमागून धडक, तरुणाचा जागीच मृत्यू तर चौघेजण जखमी. पुणे बेंगलोर महामार्गावर शिरवळ हद्दीत आज शनिवार सकाळी आणखीन एक भीषण अपघात झाला. प्रवासी वाहतूक करणाऱ्या ट्रॅव्हल्सने समोरील कंटेनरला पाठीमागून धडक दिल्याने कराड तालुक्यातील टाळगाव येथील 27 वर्षीय सूरज भीमराव शेवाळे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर या भीषण अपघातात 4 जण गंभीर जखमी झाले. शिरोळ मधील ट्यूब कंपनी जवळ हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही ट्रॅव्हल्स मुंबईहून शिराळ्याकडे चालली होती. दिलेली माहिती महत्वपूर्ण वाटत असेल तर चॅनल आता सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक व शेअर करा. धन्यवाद.